स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अरुंधती ईशाला मंगळसूत्र आणून देते तेव्हा ती मंगळसूत्राचं महत्त्व ईशाला समजावून सांगते. तेव्हा ईशा अरुंधतीला बोलते की हो आई, मी अगदी व्यवस्थित याचा सांभाळ करेल. तेव्हा अरुंधती म्हणते की मंगळसूत्र म्हणजे फक्त दोन वाट्या नाही, आपल्या संसाराची घडी असते, अगदी व्यवस्थित ती सांभाळून ठेवायची असते. तेव्हा घरातील सर्वजण अरुंधती ईशाकडे पाहत राहतात. ईशा ते मंगळसूत्र घालते आणि तशीच अनिरुद्धच्या रूममध्ये जाते. अनिरुद्धच्या रूममध्ये गेल्यानंतर अनिरुद्ध ईशाकडे पाहतच राहतो. ईशाच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून आता इकडे अनिरुद्ध खूप भावूक झालेला असतो. तेव्हा ईशा आणि अनिरुद्ध आमने सामने आलेला ईशाला पाहून अनिरुद्ध घरातून निघून चाललेला असतो. मात्र तो थांबतो. त्याच्या लक्षात येतं की आपली लेक आता सासरी जाणार आहे, आपली लेक आता आपली राहिलेली नाही. म्हणून तो मागे वळून पाहतो. मागं वळून पाहिल्यानंतर अनिरुद्ध आता ईशाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तो तिला प्रेमाने आशीर्वाद देतो. खऱ्या अर्थाने अनिरुद्धने आता त्याच्या लेकीला म्हणजेच ईशाला आशीर्वाद दिलेला असतो. आशीर्वाद देऊन अनिरुद्ध भावूक होऊनच तिथून निघून जातो. तेव्हा ईशाला आशीर्वाद दिला म्हणून खूप आनंद होतो. हळूहळू का होईना अनिरुद्ध ईशा आणि ईशा लग्नात इन्व्हॉल्व्ह होत चाललाय. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.